गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं गणेश मूर्तीकारांच्या हाताला वेग येऊ लागला आहे. ग्रामीण भागात गणेश मूर्ती तयार करण्याची लगबग सध्या दिसत आहे. सार्वजनिक गणेश मूर्ती बरोबरच घरगुती गणेश मूर्ती तयार करण्यासाठी मूर्तीकार दंग झाले आहेत. कुंभोज परिसरात गणेश मूर्ती तयार करण्याच्या कामाला आता वेग आला आहे. ग्रामीण भागात दरवर्षी मूर्तीकारांकडून हजारो मूर्ती तयार होतात. हातकणंगले तालुक्यात सार्वजनिक मंडळांची संख्या जास्त आहे. विभक्त कुटुंब पद्धती वाढल्यानं घरगुती गणेश मूर्तीच्या संख्येत वाढ झाली आहे. शाडू मातीच्या किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवल्या जात आहेत. गणेश मूर्ती बुकिंगसाठी नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. कुंभोज आळते पेटवडगाव भागात गणेश मूर्ती बनविल्या जात आहेत. अलीकडे ग्रामीण भागात बाहेरून विक्रीस येणाऱ्या गणेश मूर्तींची संख्या वाढली आहे. त्यामुळे स्थानिक मूर्तीकारांना त्याचा फटका बसू लागला आहे. मातीची उपलब्धता, रंगाचे वाढते दर, कामगारांची कमतरता, विजेचा अनियमितता आदी समस्यांना मूर्तीकारांना तोंड द्यावं लागत आहे. शेवटच्या टप्प्यात रंग आणि कोरीव कामासाठी लगबग सुरू आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे नदी, तलाव, विहिरींचं पाणी दूषित होत आहे. यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणं आवश्यक आहे. कुंभोज ग्रामपंचायत हातकणंगले पोलीस स्थानाच्या वतीनं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन कुंभोजसह परिसरातील सर्व तरुणांना करण्यात आलं आहे. टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी कुंभोजहून विनोद शिंगे.